सकरदरा पुलिस ने नंदनवन में चल रहे अवैध हुक्का पार्लर पर छापा मारा। सकरदरा पुलिस की टीम ने नंदनवन में चल रहे अवैध हुक्का पार्लर पर छापा मार कार्रवाई की है। सकरदरा पुलिस की टीम को गुप्त जानकारी मिली थी कि नंदनवन स्थित होटल देशी ग्रिल होटल के दूसरे मंजिल पर गैराज द लॉक नाम से कैफे में अवैध हुक्का पार्लर का गोरख धंधा चल रहा है। जानकारी पर पुलिस ने शुक्रवार को इस कैफे में छापा मार कार्रवाई की। वहां 13 से 14 लड़के लड़की हुक्का का सेवन करते दिखाई दिए। पुलिस ने कैफे मालक प्रखर जैन और सोहिल अग्रवाल को गिरफ्तार किया है, साथ ही अन्य लोगों को गिरफ्त में लिया गया। कैफे मालक ने तंबाकू के पदार्थ बेचने का फूड विभाग से अनुमति भी नहीं ली। घटनास्थल से हुक्का पॉट पाइप विविध प्रकार के मसाले ऐसा 33,060 रुपयों का माल जब्त किया गया। आगे की जांच सकरदरा पुलिस कर रही है। जब असून काल आम्हाला माहिती मिळाली काल सायंकाळी की सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नंदनवन सिमेंट रोड या ठिकाणी देसी ग्रिल हॉटेल आहे त्याच्या त्या बिल्डिंगच्या वरच्या माळ्यावर अवैधपणे हुक्का पार्लरचं चालू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी स्टाफ पाठवून आम्ही तिथे छापा टाकला, तर त्या ठिकाणी अवैधपणे हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। पोक्ट ॲक्ट कलम 4 कलम 21 याच्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। त्यातील हुक्का पार्लर चालवणारे मुख्य दोन आरोपी, एक प्रखर प्रमोद जैन, दुसरा आहे सोहेल विजय अग्रवाल, आणि इतर हुक्क्याचं सेवन करणारे एकूण 13 तरुण तरुणी असे एकूण 15 आरोपी त्याच्यामध्ये आहेत। त्या सर्वांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 33,000 माल आहे। त्याच्यामध्ये हुक्का पॉट आहेत, पाईप आहे, आणि त्याच्या हुक्क्याचे विविध फ्लेवर्स आहेत, आणि त्याच्यामध्ये निकोटीनयुक्त सुद्धा हुक्क्याचा वापर करण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केलेली आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबराकडे के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपूर।